स्वाभिमानी विद्यार्थी परिषद व सौरभ राजू शेट्टी उचलणार प्रज्ञाच्या शिक्षणाची जबाबदारी कुमारी प्रज्ञा हिला दहावी बोर्ड परीक्षेमध्ये चौऱ्याण्णव टक्के गुण मिळून केंद्रामध्ये प्रथम क्रमांक मिळवला परिस्थितीने गरीब वडिलांचं व आजोबांचं छत्र हरपलेले असतानाही पोर तर्फे ठाणे येथील कुमारी प्रज्ञा घाटगे या विद्युनी दहावीच्या परीक्षेमध्ये चौऱ्याण्णव टक्के गुण मिळवून केंद्रामध्ये प्रथम क्रमांक मिळवला तिच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे आहे परंतु समस्या ती पुढील शिक्षणाची आईच्या तुटपुंजा रोजगारावर चार भावंडासोबत प्रज्ञाचा शैक्षणिक खर्च पेलणे शक्य नाही काही वर्तमानपत्रामध्ये प्रज्ञाच्या शैक्षणिक मदतीबाबतची वार्ता स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना समजली या बाबतची रीतसर माहिती सौरभ राजू शेट्टी यांना देण्यात आली प्रज्ञाची शिक्षणाची जिद्द आणि तळमळ पाहून तात्काळ तिच्या पुढील सर्व शिक्षणाची जबाबदारी स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेमार्फत सौरभ शेट्टी यांनी स्वीकारण्यात आली स्वाभिमानी विद्यार्थी परिषद म्हणजे शाळा कॉलेजमधील विद्यार्थ्यांची समस्या मांडून ते सोडवण्याचा प्रयत्न करणारे संघटन होय स्वाभिमानी म्हटलं की रस्त्यावरचा संघर्ष उसाचे ट्रॅक्टर अडवणे दुधाचे टँकर फोडणे असे दृश्य डोळ्यासमोर येते परंतु शेतकऱ्यांचे प्रश्न मांडता मानता या संघटनेचा भाग असणाऱ्या विद्यार्थी परिषदेने प्रज्ञाच्या शिक्षणाची जबाबदारी उचलून एक नवा अध्याय सुरू केला आहे स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून सौरभ शेट्टींनी प्रज्ञाची भेट घेतली तिने मिळवलेल्या यशाबद्दल राखी बांधली व सौरभ यांनी पुढील शिक्षणाची जबाबदारी मोठ्या भावाप्रमाणे उचलायचा शब्द दिला यावेळी उपस्थित सर्व स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पोरले गावातील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते माझे नाव प्रज्ञा घाडगे मला एस सी एस सी बोर्डामध्ये चौऱ्याण्णव टक्के मिळाले माझे स्वप्न डॉक्टर होण्याचे होते परंतु घरची परिस्थिती वेताची असल्यामुळे हे स्वप्न मी पूर्ण करू शकले नसते परंतु राजू शेट्टी साहेब यांचे यांचा मुलगा सौरभ शेट्टी यांनी पुढील शिक्षणाची जबाबदारी उचलून माझे स्वप्न पूर्ण करण्याची जबाब पूर्ण करण्यासाठी मदत केली त्यासाठी मी त्यांचे आभार व्यक्त करते